अर्थसंकल्प नुकतंच महाराष्ट्र शासनाने राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि त्या अर्थसंकल्पात बंजारा समाजाला जो त्यांच्या लोकसंख्येच्या अंदाजानुसार जो वाटा द्यायला पाहिजे होता तो आम्हाला अजून मिळालेला नाही. आता सध्या पुरवणी अर्थसंकल्पाच्या पुरवणीला सुरुवात झालेली आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरी आम्हाला आमचा वाटा मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. एकूण किती मागणी करणार आहे आपण म्हटलं? आम्ही बोललो आहे की आम्हाला 2000 कोटी रुपये आमच्या लोकसंख्येच्या अंदाजानुसार, म्हणजे जर 1.5 कोटी महाराष्ट्रात आमची लोकसंख्या आहे आणि त्याच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीकरिता आम्हाला त्याच्यात आर्थिक, आम्ही असं नाही म्हटलं की तो पूर्णपणे वाटा आम्हाला द्या. त्याच्यात वसंतराव नाईक विकास महामंडळ आहे, वसंतराव नाईक अध्ययन केंद्र आहे, अनेक त्याच्यात हे आहे, हा आवाज त्याच्यातून आवास योजना राबविण्यात यावी समाजासाठी, ह्या मागण्याच्या त्याच्यात तुमचं कोरागडचं जे नगारा महोत्सव होता त्याचा काही निधी, असा जो काही आहे हा असं सगळं मिळून कमीत कमी 2000 करोड रुपयाची तरी तरतूद करायला पाहिजे. नगारा महोत्सवाला मुख्यमंत्री स्वतः उभा आहे, त्यांनी निधी घोषित केलेला आहे, तो निधी अद्याप मिळालेला नाही. हां तो आहे ना, आम्ही ते माझा तोच विषय आहे ना, मुख्यमंत्री आहे बोलले, त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्रीसुद्धा बोलले, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पंकजाताई मुंडे बोलल्या, मग हे सगळं बोलल्याच्या नंतरसुद्धा त्याच्यात 1 रुपयाचाही निधी आत्तापर्यंत तिथे उपलब्ध करून दिला गेला. बंजारा समाजाचे 6 आमदार आहेत, ते पुढे बंजारा समाजाच्या मानकुंभावर दिसत नाहीत का? मी तुम्हाला प्रामाणिकपणे बोलतो की जसं एक हरिभाऊ राठोड विधान परिषदेवर असले तरी हरिभाऊ राठोडांनी जे काही हे केलं, म्हणजे हरिभाऊ राठोड थोडंफार तरी समाजाविषयी कुठेतरी आत्मीयता आहे, थोडंफार तरी कधी बोलतात, आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतात, वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवतात, पण बाकीच्या लोकप्रतिनिधींनी कधीही समाजाच्या कुठल्याच प्रश्नावर आवाज उठवला असेल असं मला तरी, एक संजय राठोडांच्या बाबतीत मी एवढं बोलू शकतो मी शिवसेनेचा आहे आणि संजय राठोड शिवसेनेचा आहे म्हणून तो प्रश्न नाही, परंतु संजय राठोडांनी नगारा महोत्सवाच्या माध्यमातून का होईना परंतु समाज एकत्रित केला, सरकारवर कुठेतरी समाजाचं समाज एकत्रित आणून सरकारवर कुठेतरी एक प्रकारचा दबाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु त्याचाही फायदा झाला नाही. येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आम्हाला असं वाटलं होतं की कुठंतरी समाजाला पुन्हा एखादं मंत्रीपद, भाजपाकडे भारतीय जनता पक्षाकडे 2-2, 3-3 आमदार आहे, त्यांनी एखादी तरी मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेनेसुद्धा आम्हाला एखादं कॅबिनेट मंत्रीपद देऊन आमचा खरोखर सन्मान करायला पाहिजे होता, अशी पण आमची भूमिका होती. वसंतराव नाईक विकास महामंडळाची अवस्था ही अतिशय म्हणजे त्याला म्हणू आपण की आता ती शेवटच्या घटका मोजत आहे. मी सांगितलं तुम्हाला 36 पैकी 24 कार्यालय बंद पडले आहे, तिथे कर्मचारी पण नाही आहे, ते सोडून चालले गेले आहे, त्यांना कलेक्टरने दुसरे कामं दिलेली आहे. आता अशी परिस्थिती असताना 300 कोटी रुपयाची मागणी किंवा 300 कोटी रुपये देतो म्हणून मुख्यमंत्री स्वतः बोलले, मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलं आम्ही 300 कोटी देतो, सामाजिक न्यायमंत्र्यांनी कबूल केलं, सॉरी सामाजिक न्यायमंत्री नाही आपले यांनी रणजित पाटलांनी कबूल केलं की आम्ही त्याला निधी उपलब्ध करून देतो, दरवर्षी 100 कोटी रुपये देतो बोलले, त्याचा अजून पण 1 रुपया आला नाही किंवा 1 साहेब तुम्ही हा जर विचार करतो म्हटलं तर आज 4-4 वर्षापूर्वी ज्या सुशिक्षित बेरोजगारांनी वसंतराव नाईक विकास महामंडळामध्ये अर्ज दाखल केले होते कर्जासाठी, आज ते लोक फिरून आज त्यांना 1 रुपया मंजूर झालेला नाही आहे. या मागण्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही, ते त्या विधानसभा निवडणुकीत पंधरा समाज कशामध्ये? हां मी तुम्हाला सांगितलं पुरवणी मागण्यांच्या संदर्भात जे आहे तर पुरवणी मागण्यांमध्ये कुठेतरी समाजाला काहीतरी तरतूद व्हायला पाहिजे, आमच्या समाजाला तो न्याय मिळाला पाहिजे, जर नाही मिळाला तर विधानसभेत आम्ही नक्कीच आमची ताकद काय आहे ते आम्ही सरकारला दाखवून देऊ. याबाबतीत मी तुम्हाला सांगतो शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करायचं ठरवलं आहे, आमदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही उद्धव साहेबांकडे जाणार आहे, सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन जाणार आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून, कारण शिवसेनेने तुम्ही एक गोष्ट जर बघितली असेल तर वेळोवेळी ज्या ज्यावेळी विरोधाची भूमिका घ्यायला पाहिजे त्यावेळेस शिवसेनेने विरोधाची भूमिका घेऊन तो प्रश्न सोडवला आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न उद्धवसाहेब स्वतः फिरून सोडवत आहे. आमची पण तीच विनंती आहे, तीच आहे की ज्या प्रमाणात
शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला तसाच आवाज बंजारा समाजाच्या प्रश्नावरसुद्धा शिवसेनेने उठवावा आणि प्रामाणिकपणे मी शिवसेनेच्याच माध्यमातून हा प्रश्न सोडवून घेणार आहे एवढं पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो.